चलो भाजप सरकारचं काय चाललंय, काय करत आहे, काय कशा प्रकारचं सरकार मध्ये वातावरण आहे। कालपासून तर महिला अस्वस्थ झालेल्या आहेत, संपूर्ण भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये ही क्लिप व्हायरल झाली आहे। आणि या क्लिप मध्ये किरीट सोमय्याजीचे जे काही अंशी, मला असं वाटतं 8 तासाची ही चित्रफिती मिळालेली आहे। आणि या चित्रफितीमध्ये अश्लील असे चाळे करताना दिसत आहे। महिला सुरक्षित नाही, आम्ही अस्वस्थ झालोय। राजकारण गेलं कुठे, पण पहिले महिला सुरक्षित असली पाहिजे। भारताची महिला जर सुरक्षित असेल तर हा देश सुरक्षित असेल। सर्वांना याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये, महिलांनी सर्वांनी समोर यायला पाहिजे। फक्त महिला काँग्रेस म्हणूनच पक्षासमोर येणे गरजेचं नाही, तर सर्व पक्षाच्या महिला या ठिकाणी समोर आल्या पाहिजे असं मला वाटतं। आणि हा अतिशय अस्वस्थ करणारा विषय आहे, अतिशय वाईट चालू आहे। काय मध्यंतरी आता जे आमदार फुटे, मी तर असं म्हणेल सरकारला 50% महिलाला तिकीट द्या। कुठलेच आमदार कुठल्या पक्षात जाणार नाही, महिला सुरक्षित राहील। 50% आरक्षण दिलंच पाहिजे। आणि अशा प्रकारचं जर असे चित्रफिती, त्या किरीट सोमय्याचं जे अश्लील चाळे काल आम्ही बघितलं, अतिशय अस्वस्थ झालेल्या आहे महिलांना कुठेही सुरक्षितता राहिलेली नाही आहे। आणि म्हणून मी म्हणते की महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज अमरावती शहरामध्ये इथे जल्लोष केलेला आहे, आंदोलन केलेलं आहे। असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे। महिला काँग्रेस रस्त्यावर येणार आहे। आता कुठे गेला बीजेपीच्या लीडर्स, कुठे गेला चित्राताई, तुम्ही कुठे गेल्या, कुठे गेला चाकणकर ताई, कुठे तुम्ही दिसत नाही आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, आणि इतकं मोठं राजकारण या भारतामध्ये होऊन राहिलेलं आहे। लोकशाहीचं जीव, लोकशाही कुठेतरी दुसरीकडे चालली आहे, हुकुमशाहीचं राज्य या ठिकाणी आलेलं आहे। म्हणून मी म्हणते की आमची मागणी हेच आहे की त्यांना किरीट सोमय्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे, आणि त्यांना किरीट सोमय्याला राजीनामा घेतलाच पाहिजे। आणि अशा प्रकारचं जर ते चित्रफिती त्यांची, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंच पाहिजे, आणि मीडियासमोर त्यांनी आलं पाहिजे की हे काय आहे। हे जर आज त्यांनी एक पत्र दिलं, तेही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं नाही की बा अशा पद्धतीचे ज्या चित्रफिती चाललेल्या आहे त्या चित्रफिती चुकीच्या आहे, चुकीच्या दाखवत आहे, बिलकुल चालणार नाही, याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि आमच्या सगळ्या महिला काँग्रेसच्या वतीने मागणी आहे, राजीनामा यांनी दिला पाहिजे। आणि अशा प्रकारचे चाळे पुन्हा महिला अशा महिलांसोबत केले तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।